जागतिक आरोग्य दिनानिमित्त माधवबाग विजापूर रोड क्लिनिक आणि रोटरी क्लब ऑफ सोलापूर प्राईड यांच्या संयुक्त विद्यमाने विन डायबिटीस वॉकेथॉन अर्थात मधुमेही रुग्णांसाठी चालण्याच्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. मधुमेही रुग्णांमध्ये चालण्याच्या व्यायामाचे महत्व पटवून देण्याच्या उद्देशाने आयोजित ही स्पर्धा DSTS कॉलेज ऑफ फार्मसी जुळे सोलापूर येथे घेण्यात आली. ज्येष्ठ नेते शहाजी पवार यांनी झेंडा दाखवून स्पर्धेस प्रारंभ झाला. मधुमेही रुग्णांनी अत्यंत उत्स्फूर्तपणे या स्पर्धेत सहभाग नोंदवला. स्पर्धेपश्चात विजेत्यांना पारितोषिक वितरण समारंभ DSTS महाविद्यालयाच्या सभागृहात संपन्न झाला. कार्यक्रमास ज्येष्ठ नेते माननीय शहाजी पवार उपस्थित होते. वैशंपायन मेडिकल कॉलेजचे अधिष्ठाता डॉ सुधीर देशमुख कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. DSTS कॉलेज ऑफ फार्मसीचे प्राचार्य डॉ RV पाटील तसेच महाविद्यालयाचे विश्वस्त शेटे सर यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाची सुरुवात आरोग्याची देवता धन्वंतरी पूजनाने झाली. रोटरी क्लब ऑफ सोलापूर प्राईडचे अध्यक्ष रोटेरियन राहुलजी चंडक यांनी रोटरीच्या कार्याचा आढावा घेतला. माधवबाग विजापूर रोड शाखेच्या संचालक तसेच वैद्यकीय अधिकारी डॉ शलाका पाटील यांनी डायबिटीस रिव्हर्सल आणि माधवबाग उपचार पद्धती या विषयावर मार्गदर्शन केले. हृदयविकार, उच्च रक्तदाब, डायबिटीस, लठ्ठपणा, दीज आर लाइफस्टाइल डिसऑर्डर्स. माधवबागच्या वतीने वेगवेगळ्या ठिकाणी आम्ही व्याख्यानांचं आयोजन करत असतो किंवा हेल्थ चेकअप कॅम्प्स घेत असतो. तर याच्या पाठीमागचं कारण असं आहे की केवळ क्लिनिक मध्ये बसून किंवा केवळ हॉस्पिटल मध्ये उपचार करून ह्या रुग्णांचं प्रमाण कमी होणार नाही. म्हणजे आता असं आहे की आपण जर एखाद्या गर्दीमध्ये दगड पडला तर तो नक्की एखाद्या डायबेटिक पेशंटला लागेल. एवढं डायबेटिक पेशंटचं प्रमाण झपाट्याने वाढतंय. म्हणजे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननी असं भाकित केलेलं आहे की येत्या 2 ते 3 वर्षामध्ये भारत डायबेटिक पेशंट मध्ये टॉप क्लास होणार आहे. जगात जेवढे हृदयरोगी आहेत त्यातले 60% हृदयरोगी हे भारतामध्ये आहेत आणि डायबेटिक पेशंटचं प्रमाण सुद्धा झपाट्याने वाढत आहे. म्हणजे आपण जर पाहायला गेलं तर प्रत्येक घरामध्ये एक डायबेटिक पेशंट आहे. ओके, सो ही जी काही भाकित वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननी मांडलेली आहेत किंवा मतं मांडलेली आहेत तर ही कुठली कुंडली बघून किंवा कुठली पत्रिका बघून मांडली आहे का? नाही मांडली. तर इथल्या लोकांची जीवनशैली अभ्यासून त्यांनी ही मतं मांडली आहेत की सकाळी व्यायामाला बाहेर पडणाऱ्या लोकांपेक्षा घरात झोपणाऱ्या लोकांचं प्रमाण जास्त आहे. अति खाणाऱ्या लोकांचं प्रमाण जास्त आहे. टेन्शन घेणाऱ्या लोकांचं प्रमाण जास्त आहे. म्हणजे स्ट्रेस मॅनेजमेंट आपण ज्याला म्हणतो ताणतणावाचं नियोजन करणं ह्या गोष्टींचा अभाव आहे इथल्या लोकांमध्ये. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे मेटाबॉलिक एक्स सिंड्रोम. म्हणजे एकाच व्यक्तीमध्ये कोलेस्टेरॉल वाढलेलं असणं, टाइप 2 प्रकारचा डायबिटीस असणं, उच्च रक्तदाब असणं, यासाठी जो जीन कारणीभूत असतो हा जीन दुबळा आहे. आपल्या सर्वच भारतीय वंशाच्या लोकांमध्ये हा जीन वीक आहे आणि सो वी आर लोडेड गन्स. म्हणजे आपण भरलेल्या बंदुका होत या आजारांसाठीच्या आणि भरलेल्या बंदुकीचा बार कधी उडतो? बंदूक जर अशी नुसती भरून ठेवली तर होणार आहे ना? नाही होणार. तर त्यासाठी काय करावं लागतं? ट्रिगर दाबावा लागतो. तर हा ट्रिगर म्हणजे जीवनशैली. अमेरिकेमध्ये डॉक्टर डी लॉनिश यांनी एक अभ्यास केला, एक स्टडी केला. त्यांनी काय केलं की असे 100 रुग्ण निवडले की ज्यांच्या हृदयाच्या रक्तवाहिन्यांमध्ये ब्लॉकेजेस आहेत आणि त्यांनी त्यांना कुठलाही औषधोपचार किंवा कुठलीही ट्रीटमेंट दिली नाही. तर त्यांनी फक्त 3 महत्वाच्या गोष्टी केल्या. लाईफस्टाईल मॅनेजमेंट केली. म्हणजे त्यांनी 3 महत्वाचे बदल त्या रुग्णांमध्ये केले. 1 नंबर, त्यांना प्रॉपर डाएट घ्यायची सवय लावली. त्यांना योग्य आहार कसा घ्यावा याचं मार्गदर्शन केलं. दुसरं, त्यांना नियमित व्यायाम करण्याची सवय लावली. आणि तिसरं म्हणजे त्यांना स्ट्रेस मॅनेजमेंट म्हणजे ताणतणावाचं नियोजन कसं करायचं हे शिकवलं. आणि 6 महिन्यानंतर तपासणी केल्यानंतर त्यांच्या असं लक्षात आलं की त्यातले 70% पेशंट हे फक्त जीवनशैली बदलल्यामुळे बरे झाले होते. म्हणजे लाईफस्टाईल मॉडिफिकेशन किंवा जीवनशैली बदलणं हे या डिसीजेसमध्ये खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे. म्हणजे दीज आर नॉन कम्युनिकेबल डिसीजेस. म्हणजे हे जे काही आजार आहेत, मग अशी मी म्हटलं की लठ्ठपणा, डायबिटीस, उच्च रक्तदाब, हृदयविकार, थायरॉइड, हे कुठल्या जंतुसंसर्गांनी होणारे आजार नाही आहेत, तर हे चुकीच्या लाईफस्टाईलमुळे, चुकीच्या खाण्यापिण्याच्या सवयींमुळे होणारे आजार आहेत. ओके, आता आज आपण जे जमलो तो डायबिटीसला आपल्याला परतवून लावायचं किंवा डायबिटीसला हरवायचं आणि त्यासाठी आपल्याला इथे काहीतरी एक निश्चय करायचा आहे की आजपासून मला म्हणजे या हॉलमधून बाहेर जाताना तुम्ही जे कोण इथे डायबेटिक पेशंट आहात तर त्यांनी स्वतःच्या मनाशी एक ठरवून टाका. म्हणजे तुमच्या डोक्यातून पहिला डायबिटीस घालवून टाका आणि तुमच्या शरीरातला डायबिटीस काढायचं काम हे आपले माधवाचे डॉक्टर्स किंवा थेरपिस्ट किंवा
ज्या काही ट्रीटमेंट्स असतात त्याच्याने ते अगदी व्यवस्थित होतं, फक्त तुमच्या डोक्यातून तो गेला पाहिजे. कारण डोक्यात कुठेतरी तुमच्या डॉक्टरनीच टाकलेलं असतं किंवा खूप वर्षात दिवसांपासूनच असा समज आहे की डायबिटीसची गोळी एकदा चालू झाली की ती परत बंद होत नाही, आयुष्यभर घ्यावी लागते. तर आज आपण त्याच्यासाठी इथे सगळं एकत्र जमलो होतो, म्हणजे मधुमेह. व्हीएम मेडिकल कॉलेजचे अधिष्ठाता डॉक्टर श्री सुधीर देशमुख यांनी अवयव दानाचे महत्व पटवून दिले. शहाजी पवार, माननीय शेटे सर, माननीय डॉक्टर आर व्ही पाटील यांनीही उपस्थितांना संबोधित केले. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या शुभांगी बुवा यांची उपस्थिती प्रार्थनीय होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रोटेरियन जयश्री चव्हाण आणि डॉक्टर अमित गायकवाड पाटील डेंटल सर्जन यांनी केले. छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयाच्या चीफ मॅट्रॉन कोरके, नर्सिंग स्टाफ तसेच नर्सिंग कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी विशेष सहभाग नोंदवला. त्यासोबत रोटरी प्राईडचे सर्व सदस्य, माधवबाग स्टाफ, डॉक्टर स्वप्निल बिराजदार, डॉक्टर कौस्तुभ शिंदे उपस्थित होते. माधवबाग उपचारांच्या सहाय्याने डायबिटीस रिव्हर्स केलेल्या रुग्णांनी आपले मनोगत व्यक्त केले. त्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. वॉकेथॉनमध्ये विजेते ठरलेल्या 8 स्पर्धकांना पुरुष गटातील 4, स्त्री गटातील 4 पारितोषिके देऊन सन्मानित करण्यात आले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रोटेरियन अतुल चव्हाण यांचे विशेष मार्गदर्शन व सहकार्य लाभले. कार्यक्रमासाठी मीडिया सपोर्ट म्हणून स्मार्ट महाराष्ट्र चॅनल यांनी काम पाहिले. हे लाईफस्टाईल आधार व्हायला लागले, मग ते डायबिटीस असेल, हायपरटेन्शन असेल, लठ्ठपणा असेल, या सर्व आजारांचं मूळ ही आपली लाईफस्टाईल आहे. आपण जगण्याची पद्धत बदलली. म्हणजे थोडक्यात तुम्हाला सांगतो की तुम्ही जितकं खाता तितकं पचवत आलं पाहिजे. पचवत आलं पाहिजे म्हणजे तेवढी आपण व्यायाम केला पाहिजे. यंग वयात जेव्हा आपण तरुण वयात असतो तेव्हा आपली ऍक्टिव्हिटी खूप जास्त असते आणि त्यावेळेला आपण थोडस कसंही खाल्लं तरी आपल्याला त्याचा शरीरावर परिणाम होतो. जेवढं खातो तेवढं आपण पचवतो तेवढं आपण एनर्जी वेस्ट करतो. खूप चालतो, खूप पळतो, खूप व्यायाम करतो, नकळत करतो, ते वय असत आणि त्यामुळे त्या काळात त्रास होत नाही. पण काय निसर्गाचा एक नियम आहे की कोणताही पदार्थ किंवा एनर्जी ही एका फॉर्म मधून दुसऱ्या फॉर्म मध्ये फक्त कन्वर्ट होते, एनर्जी नष्ट होत नाही किंवा निर्माण करता येत नाही. हा निसर्गाचा नियम आहे आणि तोच नियम आपल्या शरीरात लागू होतो. जेवढं तुम्ही इनपुट टाकाल आउटपुट तेवढं दिलं नाही तर ते शरीरावर साचणार आणि साचल्यानंतर मग तुम्हाला होणार लठ्ठपणा, डायबिटीस, हायपरटेन्शन ह्या सर्व गोष्टी. हृदयाला फार जोर मारून जर तुम्ही तुमच्या पेशी वाढल्या शरीरातल्या वजन वाढलं म्हणजे पेशीची संख्या जास्त आजून दाबावं लागतं तेव्हा आपण सगळ्या पेशींना रक्तपुरवठा होतो. आता हे साधं गणित आहे, आपण जितकं खातो इतकं पचवायचा प्रयत्न करा. हे साधं गणित जरी पहिल्यांदा लक्षात ठेवलं तरी आयुष्याचं गणित आपल्याला कळू शकतं. त्यामुळे हे लाईफस्टाईल जे सांगितलेलं आहे तुम्हाला अगदी साध्या गोष्टी आहेत. आज जागतिक आरोग्य दिन आहे, जागतिक आरोग्य दिनानिमित्त ह्या जागतिक आरोग्य दिनाचं हे मुख्य थीम आहे हेल्थ फॉर ऑल. शरीर असलं पाहिजे त्याला ऑप्टिमिझमचा एक नियम आहे की आपण म्हणतो ना की आपली मोटरसायकल असते 60 ते 80 जे स्पीड ब्रेक ठेवली तर मॅक्झिमम आउटपुट देते म्हणजे ऍव्हरेज देते जास्त. तसंच आयुष्याचं आहे, आपल्याला आरोग्य चांगलं द्यायचंय तर सगळ्या गोष्टी ऑप्टिम असले पाहिजे. खाणं पिणं ऑप्टिम असलं पाहिजे, झोप ऑप्टिम असली पाहिजे, व्यायाम ऑप्टिम असला पाहिजे आणि त्यामध्ये सातत्य असलं पाहिजे. जर सातत्य नसेल तर ते गाडी गडबडते. हे साधं गणित आपल्या आयुष्याला पण लागू होतं. त्यामुळे लाईफस्टाईल मध्ये हे फार महत्वाचं आहे की आपण ह्या सर्व गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे. चांगलं डायट असलं पाहिजे. मला सांगायचं की आपल्या जेवणामध्ये असं म्हटलं जातं की सर्व रंगाची फळं असली पाहिजे. पांढरा फळ आहे, पांढरे फळ आहेत आपल्याकडे, मुळं असतो पांढरा असते, काळे फळ आहेत, वांगी असतात काळे, आपल्याला पिवळं फळ पाहिजे, संत्रा, मोसंबी, आंबा आहे. तर ह्या सर्व प्रकारची जी रंगाची फळं आहेत, विविध प्रकारची रंगाची फळं जर आपण ठेवली तर व्हिटॅमिन्स मिनरल्स आपल्याला कधीच कमी पडणार नाही. आणि आपलं जे आहार ठरलेलं आहे कार्बोहायड्रेट प्रोटीन फॅट रोजचं जेवण जे जर व्यवस्थित असेल आणि ते मापक असेल आणि आपण ते खंड फार छान म्हटले जगण्यासाठी खायचं आहे खाण्यासाठी जगायचं नाही हा साधा प्रिन्सिपल आयुष्यभर जपलं पाहिजे. ते कोणत्या वेळात जपावं लागतं आणि तेच सुरू होतं तरुण वयात जेव्हा आपण बेबंद वागतो तेव्हा त्याला जर आपण कंट्रोल केला ते जर लक्षात ठेवलं तर मला वाटते लाईफस्टाईल डिसीजेस हे पूर्णपणे प्रिव्हेंट करण्यासारखा डिसीज आहे. जीवन खूप महत्वाचं आहे हे यांच्या सगळ्यांच्या सांगण्यावरून आणि आपण जगत असताना आपल्याला कळतं. परंतु वय असं आहे की तरुणपणात नेमकं जे कळायला पाहिजे ते आपल्याला म्हातारपणात कळायला आणि तरुणपणात आपण एकाच गोष्टीच्या मागं पळत राहिलोय आणि आता आपल्या पुढची पिढी तर अजून त्याच्यापेक्षा जास्त पळायला लागली आणि हा पळतोय म्हणून तो पळतोय मला तर त्याचं गुढ अजून कळलेलं नाही.
पण यातून हटके सुद्धा विचार आपल्याला करावा लागणार आणि जर तो आपल्याला पटला तर आपल्या पिढीला आपल्याला सांगावा लागणार. कारण जीवनात जर आपलं नीट नसेल, आपलं आरोग्य नीट नसेल, तर आपण काही केलं तर आपण बाकीच्यांना समाधान देऊ शकत नाही. घरात एक आजारी माणूस असेल आपल्या तर सगळं कुटुंब हे टेन्शन मध्ये असते आणि त्याच्यावर त्याचं नेहमी लक्ष असतं. म्हणजे आता किमान आता इथे डायबिटीस पेशंट आहेत, मग सकाळी 6 आले, घरच्यांना काळजी असते, अरे ते 9 येतो म्हणले होते, आता 9:30 झाले नाही येत आहेत, बघावं काय झालं. म्हणजे इथपत ही काळजी आपली घेणारी मंडळी पण आहेत आणि ती गरज पण आहे. परंतु हे सगळं करत असताना मॅडमनी खूप असं सोप्या 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 भाषेत करून सांगितलं आणि मी पहिल्यांदाच ऐकलं. कारण साखर म्हणजे मधुमेह हा जर आपण आपला मोह कमी केला तर मेह कमी होऊन जाईल आणि कुठलंही गोड आता अशी कारण अनेक येतात की त्यावेळेस टाळलं जात नाही. आणि आम्हाला तर असं आहे ना की कोल्ड ड्रिंक आणूका, दूध आणूका, चहा आणूका, काही नाही म्हटलं तरी काही ना काही घ्यावंच लागतं. आणि मग त्यांनी किती गोड केले काय केले याचा विचार न करता त्याची माणुसकी जपण्यासाठी आपल्या पोटात साखर टाकलाय. परंतु जसं आता सरांनी सांगितलं काही झालं तर त्यांना मस्त गप्पा मारा 2 तास आणि आपलं आपलं डायट फॉलो करा. म्हणजे जगायसाठी खायसाठी जगायचं का जगायसाठी खायचं हे खरंच मलाही आता शलाका मॅडमनी जे सांगितलेलं वाक्य आचरणात आणलं पाहिजे. अतिशय चांगली गोष्ट आहे की तुम्ही या सगळ्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला आणि असे अनेक उपक्रम या ठिकाणी झाले पाहिजेत. या ठिकाणी खरं तर सिव्हिलचं म्हणजे सगळे डॉक्टर लोक आहेत, तुमची सेवा तर सगळ्यांनी अनुभवली आहे. जे कोरोना काळामध्ये की ज्याच्या जवळ कोण नातेवाईक जायला तयार नसायचे, आम्ही ते जवळून पाहिलंय समाजामध्ये काम करत असताना की कित्येक माणसांना असं एवढ्या 50 मीटरवरनं पाहिलंय ज्यांना आयुष्याचं म्हणजे हातातल्या फोडासारखं ज्यांनी सांभाळ असेल त्यांना सुद्धा शेवट त्याचा गोड करता नाही आला. परंतु हे आपल्या हातातलं नव्हतं, परंतु जे आपल्या हातातलं आहे आता ते तरी आपण नीट करूया का याचा विचार आपण सगळ्यांनी मिळून केला पाहिजे. एकदा या रोटरी क्लब ऑफ सोलापूर प्राईड मॅरेथॉन 2023 या कार्यक्रमात आपला मनपूर्वक स्वागत करतो. आमचा हा रोटरी आंतरराष्ट्रीय आमचा क्लब रोटरी आंतरराष्ट्रीय संस्थेची एक शाखा असून रोटरी जिल्हा 3132 म्हणलं एक नावातलं हा आमचा क्लब आहे. मागच्या वर्षी आम्ही यावर साधना केली आहे आणि अगदी कमी कालावधीत अनेक समाज उपयोगी कार्यक्रम आम्ही राबवत आहोत. यामध्ये आमचं सगळ्यात महत्त्वाचं उपक्रम म्हणजे युगांधर मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटल होडगे रोड येथे मोफत डायलिसिस सेंटर आम्ही आजपासून नेहमी चालू केलेलं आहे. मागच्या 6 महिन्यापासून हा कंटिन्यू चालू आहे आणि जवळपास आजपर्यंत 1100 पेशंटपेक्षा जास्त गरजूंना त्याची मदत झालेली आहे. आणि आमचा हा सिग्नेचर प्रोजेक्ट आम्ही असंच कंटिन्यू चालू ठेवणार आहोत. आम्ही मी सगळ्यांना या निमित्ताने सांगू इच्छितो की तुम्ही युगांधर मल्टी हॉस्पिटलमध्ये येऊन आमचं डायलिसिस सेंटरला एकदा एक भेट द्यावी. म्हणजे आपल्याला समजेल आमचं आम्ही काय काम करतो आणि त्या पेशंटची मनस्थिती काय आहे. डायलिसिस करणारा पेशंट स्वतः करता असेल घरचा आणि तो जर करत असेल तर त्याच्या फॅमिलीला काय त्याचं उत्पन्न होतं आणि त्या फॅमिलीबद्दल आम्ही तुम्ही जेव्हा बघाल तेव्हा तुमच्या खरंच डोळ्यात अश्रू येईल आणि त्या फॅमिलींना आता रोजगार कसं उपलब्ध होईल असा हा प्रयत्न आमचा चालू आहे. तर आपण सगळ्यांनी तुम्हाला विनंती करेन की आमच्या डायलिसिस सेंटरला आपण जरूर भेट द्यावी.